मी निकिता वागदे, स्टारअपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आज स्टारचा वार। एक नजर आजच्या हेडलाईन्स वर। वीज कामगारांचा संप यशस्वी, दर चषक कबड्डी स्पर्धा आझाद क्रीडा मंडळ मानेगाव येथे आयोजन। आता बातम्या सविस्तर रित्या। रामटेक येथे महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंता संयुक्त कृती समितीतर्फे प्रलंबित प्रश्नांबाबत राज्यव्यापी संप दिनांक 7 जानेवारी 2019 ला करण्यात आला। हा संप दिनांक 9 जानेवारी 2019 पर्यंत सुरू राहणार आहे। खाजगीकरण बंद करा, फ्रँचायझीकरण रोखा, समान वेतन समान काम, वीज कामगार कर्मचारी कपात रद्द करणे, केंद्र व राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागू करा इत्यादी 9 मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे देवराव नाकाळे यांनी सांगितले। ठिकाणी रामटेकच्या विद्युत कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या विविध मागण्या या ठिकाणी आपण त्या कर्मचाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। तर आपण थेट विद्युत मंडळाच्या कर्मचारी जे या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी आहेत ते संपावर गेलेले आहेत। संपांचा काय विषय आहे हे देखील त्यांच्याकडून जाणून घेऊ। आज महाराष्ट्र राज्य वीज कंपन वितरण कंपनीचे पारेषण महावितरण जनरेशन ह्या तिन्ही कंपन्यांचे खाजगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आज 86,000 कर्मचारी संपामध्ये आहेत। उद्यापासून आणि 9 तारखेला सुद्धा महाराष्ट्र टेक इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आयटेक हे पुन्हा देशव्यापी संप करणार आहे। मोदी सरकारनी आणि भाजप सरकारनी डिसेंबर 2018 कायदा लोकसभेत पारित केला आणि त्यामध्ये खाजगीकरणाच्या विरोधात खाजगीकरणाचा कायदा पारित करून संघ महाराष्ट्र एमबीसी वर्कर्स महाराष्ट्र राज्य वीज कंपनी पारेषण महावितरण जनरेशन यांचे 20,000 कर्मचारी कपात करण्याबद्दल जे धोरण आखलेलं आहे त्या धोरणाबद्दल महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारीचा सर्व संघटना कर्मचारी अधिकारी आज 86,000 कर्मचारी संपामध्ये सहभाग घेणार आहेत आणि ह्या कामगार विरोधी धोरणाबद्दल निषेध म्हणून आज हा संप फुकलेला आहे। जोपर्यंत ह्या धोरणाच्या अंमलबजावणी रद्द होत नाही तोपर्यंत आमचा संप कायम राहील। आज ह्या महाराष्ट्रामध्ये 6 संघटनेचा संप 86,000 कर्मचाऱ्यांनी फुकाळलेला आहे। उद्यापासून पुन्हा आयटेकतर्फे देशव्यापी हरताळ पुन्हा करणार आहोत। जोपर्यंत मोदी सरकार बीजेपी सरकार कामगारांचे प्रश्न मान्य करत नाही तोपर्यंत हा संप अटळ राहील। जय हिंद जय भारत। महाराष्ट्र सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी पारेषण आणि जनरेशन या तिन्ही कंपन्यातील कर्मचाऱ्यांची जी कपात सरकारने करण्याचे अवलंबिली आहे त्या विरोधात तसेच खाजगीकरणच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे आणि बरेचसे कर्मचारी 86,000 कर्मचारी आज पूर्ण महाराष्ट्रात आपल्या संपावर गेलेले आहेत। त्याच्यामुळे थंडीचा दिवस असल्यामुळे ते ग्राहकांना जाणवून नाही राहिलं, पण हीच परिस्थिती जर पावसाळ्यात उन्हाळ्यात जर राहिली असती तर भयंकर मोठा महाउद्रेक झाला असता। पण आज आम्ही शांततेच्या मार्ग अवलंबित हे हा संप पुकारलेला आहे। तरी महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने याची नोंद घ्यावी व कर्मचाऱ्याच्या विरोधात असे कोणतेही पाऊल उचलू नये अशी संयुक्त कृती समितीतर्फे माझी त्यांना विनंती आहे। उद्या कोणताही या ठिकाणी उद्रेक होऊ शकतो, कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका। कर्मचाऱ्यांमध्ये खूप ताकद आहे। कर्मचारी जर तुमच्या विरोधात गेले तर कर्मचाऱ्याच्या विरोधात तुम्ही काही करू शकणार नाही। कर्मचाऱ्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे, कर्मचाऱ्यांना योग्य न्याय द्या एवढीच माझी आपणास विनंती आहे।
ग्रामीण व शहरी भागातील महिला चमूसोबत 100 चमूचा सहभाग सावनेर नजीक असलेल्या माणेगाव येथे दिनांक 4/1/2019 ते 6/1/2019 पर्यंत 3 दिवसीय खासदार चषक कबड्डी स्पर्धेचे सुरुवातीच्या क्षेत्रात खासदार कृपाल तुमाणे यांच्या हस्ते डॉक्टर राजू पोद्दार, माजी खासदार प्रकाश जाधव, दादाराव मंगडे, सोनबाजी मुसडे, उत्तम कापसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सामन्याचे शुभारंभ करण्यात आले. सदर सामन्यात GRC आर्मी कामठी तसेच नागपूर काटोल सावनेर कामठी कडमेश्वर खापरखेडा येथील चमूंनी स्पर्धेत भाग घेऊन आपले कौशल्य दाखवित आहेत. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.